वळूया पुढच्या बातमीकडे. यवतमाळ वाशिमसाठी भाजपाचाही आग्रह पाहायला मिळतोय, कारण भावना गवळी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला भावना गवळी पोहोचल्या. फडणवीसांच्या भेटीनंतर मात्र प्रसारमाध्यमांशी बोलणं भावना गवळी यांनी टाळलंय. वाशिम यवतमाळमध्ये भावना गवळी विद्यमान खासदार आहेत शिवसेनेच्या वतीनं, मात्र या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचाही आग्रह दिसतोय. त्याच कारणास्तव याच पार्श्वभूमीवर भावना गवळी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतली. या भेटीनंतर मात्र त्यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलण्याचं टाळलेलं आहे.